कर्जत भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू असून भाजपकडून या मतदारसंघावर दावा ठोकल्यानंतर जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांच्या उपस्थितीत कर्जतमधील पाली येथील आदिवासी बांधवांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन सुनील गोगटे यांच्या नेतृत्वाखाली मनोहर मुकणे यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश सुनील गोगटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाला आहे. यावेळी निवृत्ती बाळू वाघमारे, आतिश अर्जुन जाधव, कैलास हिरामण पवार, रवींद्र मनोहर मुकणे, अर्जुन दोंडू जाधव यांनी त्यांच्या इतर सहकाऱ्यांसोबत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी 50 आदिवासी तरुण बांधवांना टी शर्ट वाटप करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा सुनील गोगटे, मनोहर मुकणे, मिनेश मसणे, गणेश मसणे आणि सर्वेश गोगटे उपस्थित होते. यावरती विश्वास ठेवून मनोहर दादा मुकणे आपले पालीचे जुने कार्यकर्ते आहेत, त्यांच्या पुढाकाराने तेथील ग्रामस्थ आदिवासी बंधू आमचे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे. मला आशा आहे मनोहरराव आपण काम करून असंच भारतीय जनता पार्टी आपल्या आदिवासी वनवासी वाड्यांवर पाड्यांवर जाऊन भारतीय जनता पार्टी वाढवाल आणि भारतीय जनता पार्टी जी सर्वसामान्यांकरता जे काम करत आहे, सर्व आपल्या आदिवासी बंधूंना घरकुल असेल, कुठल्या अनेक योजना दिल्या आहेत, या आपल्या माध्यमातून सर्व आदिवासी बांधवांना जाऊन कळवू सांगाव्या, जेणेकरून आदिवासी बांधवांमध्ये जे काही खोटं पसरवलं जातं की भारतीय जनता पार्टी आदिवासींच्या विरुद्ध आहे किंवा काही असं खोट्या पद्धतीने पसरवलं जातं, या भूलतापांना आपले भोळे बाबळे आदिवासी बंधू बळी पडणार नाहीत. आणि भारतीय जनता पार्टी जे वनवासी कल्याण आश्रम असेल किंवा इतर संस्थांच्या माध्यमातून आयामातून जे काम करते, सगळ्यांना मोफत अन्न असेल किंवा तुमचं घरकुल असेल, अनेक योजना आदिवासींच्या ज्या आहेत त्या त्यांना मिळून दिलेल्याच आहेत आणि नसतील मिळत तर मनोहरराव आपण आपल्याकडे घेऊन या. आपण मी आहे, मिनेशजी आहे, आमचे दुसरे पण सहकारी मसणे साहेब आहेत, युवा मोर्चाचे आपले सर्वेजी गोपटे आहेत, युवा श्री टीम आहे, त्यांच्या माध्यमातून आपण सर्व आदिवासी बंधूंना सगळ्या सुविधा मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आणि सर्वांनी एक दिलाने आपली भारतीय जनता पार्टी वाढू. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.